राम मंदिर भूमिपूजनाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती पुण्यामध्ये देण्यात आली राम जन्मभूमी ट्रस्टचे विश्वस्त श्री गोविंदगिरी महाराज यांनी दिली आहे मंदिराची उंची एकशे एकसष्ट फूट असेल आणि मंदिर दोन मजले असेल राम मंदिर हा फक्त मंदिर आणि वस्तूचा प्रश्न नाही तर स्वाभिमानाचा विषय आहे असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका मंदिर आरंभापासून तीन ते साडेतीन वर्ष राम मंदिर उभारण्याला लागतील असं गोविंदगिरी महाराज यांनी सांगितलं राम मंदिर होत असताना राज्यामध्ये अनेक चर्चा आहेत एकतर मुख्यमंत्र्यांना निमंत्रण मिळणार का आणि दुसरीकडे राज्यामध्ये कोरोनाचा आणि देशामध्ये पण संसर्ग होत असताना राम मंदिर हा मुद्दा किती महत्वाचा असं शरद पवारांनी टीका केली की राम मंदिर वाढण्यापेक्षा कोरोनाचं हे करायला हवं होतं गोष्टीकडे कसं पाहता सगळे उत्तम डॉक्टर आणि माणसोपचार तज्ञ हे सांगतायत की या कोरोनाशी लढत असताना तुम्ही केवळ दवा औषधांच्या वरती अवलंबून राहू नका आणि नुसत्या वाफास घेत बसू नका तर आपल्या मनातला आत्मविश्वास जागवा प्रसन्न रहा कोरोनाचा विचार झटकून टाका आणि असं करण्याकरता जेव्हा सगळे मानसोपचार तज्ज्ञ सांगतायत डॉक्टर लोकही सांगतायत तेव्हा अख्ख्या राष्ट्राचा मरगळ काढून टाकण्याकरता आणि त्याला प्रसन्नतेनं आत्मविश्वास संपन्न करण्याकरता राम मंदिरा इतका दुसरा कुठलाही उपाय नाही म्हणून मोदीजी जो करतायत तो सर्वात चांगला उपाय आहे अशी माझी मान्यता आहे मुख्यमंत्र्यांना निमंत्रणाचं म्हणजे मिळणार का कारण सर्वच मुख्यमंत्र्यांना तुम्ही देणार आहात त्यामध्ये आणि दुसरं शरद पवार म्हणतात की कोरोनाचा सध्या तो उपाय आहे का राम मंदिर तो उपाय आहे का है, मी सांगितलं की मानस उपचार म्हणून तो फार मोठा उपाय आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सगळ्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलं पाहिजे असं आम्ही कालच्या चर्चेमध्ये विचार करत होतो तिथे काय झालं आज मला नक्की ठाऊक नाहीये पण ज्याप्रमाणे सगळ्या मुख्यमंत्र्यांना बोलवलं पाहिजे कारण हे सगळ्या राष्ट्राचं काम आहे त्याप्रमाणे माननीय उद्धवजी ठाकरे यांना पण बोलावलं पाहिजे त्यांना न बोलवण्याचं काहीच कारण नाही देशातील जनतेने पाच ऑगस्टला कसा तो आनंद उत्सव साजरा करावा कारण गेले अनेक दिवस राम मंदिराचा मुद्दा लोकांना होता आणि आता तिथं भूमिपूजन होत असताना एकतर कोविडचं संकट आहे त्यामुळे त्या ठिकाणी लोक जाऊ शकत नाहीत मग लोकांनी तो कसा त्याचा आनंद उत्सव साजरा करतो हा अयोध्येमध्ये मध्ये होणारा कार्यक्रम अयोध्येपुरता पुरता सीमित न राहता तो घराघरातला कार्यक्रम व्हावा गावागावातला कार्यक्रम व्हावा या दृष्टीनं ज्याप्रमाणे आपण रामनवमीचा उत्सव साजरा करतो त्याप्रमाणे प्रत्येकानं पाच ऑगस्टला मध्यान्नाच्या वेळेला आपापल्या घरामध्ये सजावटही करावी सडा रांगोळी त्या दिवशी असावी आणि भगवंताची अत्यंत प्रेमानं आरती करावी आणि उत्सव साजरा करावा नक्कीच पाच ऑगस्टला ज्या प्रकारे भूमिपूजन होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यावेळेस सर्वांनी आपापल्या घरातच हा आनंदोत्सव साजरा करावा व्हिडिओ जर्नलिस्ट रोहितसह सचिन जाधव जय महाराष्ट्र पुणे